नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे शेडचं निर्जंतुकीकरण करण्यात चाललं आहे. जसं आपण शेळ्यांचं डिवॉर्मिंग करतो म्हणजे त्यांच्यातील पोटातील रोग मारतो, तसं गोठ्याच्या आतील सुद्धा तिथं काहीतरी रोग असतात, काय बॅक्टेरिया असतात, तर त्याला मारण्यासाठी काही जण फवारणी करतात. पण आम्ही आमचा देशी उपाय म्हणजे जे चुन्याची चुना असतो फक्की टाईपमध्ये, फॉर्म टाईप पावडर टाईपमध्ये, तर ती पावडर टाईपमध्ये चुना गोठ्याच्या हां म्हणजे पूर्ण भागात मारायचा. मग तर ही जे गोठा दिसतो पुढं, त्याच्यामध्ये फरशी नाही किंवा कोबाई नाही, तर जमीन ठेवलेली आहे आम्ही, भुई ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की इथं शेळ्या मुततात वगैरे, काय होतात लेंड्या वगैरे, तर ती मुतावर सुकतो आणि ह्याच्यावर सुकत नाही. तर आम्ही काय करतो, याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याला आपल्याला त्याच्यामध्ये चुन्याची फकी पहिल्यांदा कोपऱ्यातून टाकून घ्यायची सगळ्या चारही बाजूनी. आणि ही मित्रांनो आठवड्यातून एकदा करायचं बरं का. आणि ही जर आपण केलं पूर्णपणे तर काय होतं की शेळ्यांना जे म्हणजे व्हायरल इन्फेक्शन सारखे रोग असतात, म्हणजे जे संसर्गजन्य असतात, म्हणजे अंगावरील केस जाणे वगैरे किंवा त्वचेचे रोग जे काय असतील ते कोंडा होणे, म्हणजे चमक कमी होणे, तर हे असं होत नाहीत. कारण काय होतं, तरी कोपऱ्यात असं टाकलं की त्याच्यामुळे ती बॅक्टेरिया शिल्लक असतात किंवा काय रोग असं पायाला चिटकून येतात, इतर काय वर्म असतात, तर त्यांचं नायनाट करण्यासाठी आपल्याला ही चुन्याची फकी अशी टाकून घ्यायची. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही लाईव्ह व्हिडिओ दाखवतो, कारण कदम ॲग्रो गोट फार्म्स हा त्यांचं स्वतःचं फार्म आहे आणि हे स्वतःही सगळं करतात, विक्री करतात आणि चांगल्या प्रकारे लोकांना सजेशनही देतात. कारण काय, फक्त व्हिडिओ काढून लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा विचार नाही. कारण कसं, स्वतः केल्यानंतर ही जर माहिती जर इतरांपर्यंत पोहोचत असेल तरच त्याला किंमत आहे. तर आणि म्हणून मित्रांनो काय आहे की आमचे जे व्हिडिओ असतात ते लाईव्ह असतात, म्हणजे लाईव्ह म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास केल्याच्या नंतर त्या व्हिडिओमधून आम्ही लोकांपर्यंत शेअर करतो. तर मित्रांनो, आता ही चुन्याची पक्की टाकतात, तर आता हे जवळजवळ संपत आलेलं आहे शेडमध्ये टाकणे. तर एवढ्या शेडला किंवा एक दोन किलो जरी असेल तरी टाकू शकता. आणि ती गावात वगैरे तर आमच्या एक 20-30 रुपये किलोने मिळते. आणि जर समजा तुम्ही दुकानातून घेत असाल तर किंमत बघा, 5 किलोची बॅग कितीपर्यंत मिळते. तर अशी टाकून घ्यायची. आता ही गोठ्याच्या आतील भाग आहे, तर आतील भागामध्ये चुन्याची फकी टाकून घेतात. तर हे टाकल्यामुळे काय होतं, जे वेलसर भाग असतो त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात लेंडीतून काय निघतात किंवा शेळीच्या पायाला चिटकून येतात इतरच तर होतात, तर त्या गोष्टीपासून त्याचं नायनाट होतो. आणि हे करणं खूप गरजेचं आहे. आणि जर समजा हे केलं तर त्याच्यामुळे काय होतं, बरेच असे रोग आहेत की त्याच्यापासून आपले जर समजा शेळ्यांना वाचवायचं असेल तर या गोष्टी करायच्या असतात. काय जण फार्मच्या इन आणि आउटमध्ये, म्हणजे ज्या शेळ्या आपल्या फार्ममध्ये इन होतात त्यावेळेस आता चुन्याचं एक ट्रे टाईप भरून ठेवतात की त्या शेळीचा पाय बुडावा. आणि पाय बुडून म्हणजे ओलं नाही पावडरमध्येच पाय बुडावा आणि परत शेळी आत यावी. म्हणजे काय होतं, शेळीच्या पायाला जे चिटकून येतं ते परत त्याच्या शहरात जाऊन चाऱ्याला चिटकून किंवा इतर गोष्टींमार्फत तिच्या तोंडात जातं. तर ह्या गोष्टींपासून वाचायसाठी आपल्याला चुन्याची खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करता येतो आणि हा कमी पैशातला एकदम लो बजेटमधील उपाय आहे. आणि मित्रांनो काय होतं, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, जे चुन्याच्या आपली पूर्णपणे टाकून झाल्यानंतर, तर ही आता तुम्हाला पूर्णपणे टाकून झाल्याच्या नंतर आता तुम्हाला कसं प्लेनमध्ये एकदम दिसत आहे, तर हे असं आपल्याला त्या दिवशी शेळ्यांना जर बाहेर ठेवता आलं किंवा ते तुम्हाला 2-3 तास जर बाहेर ठेवता आलं तर त्याच्यानंतर शेळ्यांच्या अंगाला चिटकलं किंवा पायाला चिटकलं काय अडचण येत नाही ना, कोणत्याही प्रकारचा इतर कोणता म्हणजे समजा त्यांचा दुष्परिणाम हा होत नाही, फायदाच होतो. तर मित्रांनो, फक्त शेळीला खाली दावणी, आता ह्या ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दावणी दाखवत आम्ही पुढे, तर अशा प्रकारच्या दावणी ठेवा मित्रांनो. तर दावणीत काय होतं, दावणीत खाली टाकलं ना की ती वरती राहते, ती त्यांच्या लेंडी किंवा मूत्रला काय ती चिटकत नाही. त्यामुळे काय होतं, चांगल्या प्रकारे शेळ्यांना खाता येतं, अन्न नाश होत नाही आणि चांगली क्वालिटी राहते. नाहीतर काय होतं, मग परत त्यांच्या पोटात ती जंतू जात असतात. तर मित्रांनो, या गोष्टीवर एक आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि शेळी पालन जर करायचं का, तर तुम्ही दावणीची सोय करा. आता एक दिसत असेल तुम्हाला भिंतीवरती चुना मारलेला आहे, तर आम्ही आठवड्यातून एकदा किंवा 1-10 दिवसातून एकदा चुना भिंतीला मारतो. म्हणजे फकी तर 8 दिवसाला टाकतो पण भिंतीला चुना या 8-10 दिवसानंतर एकदा मारतो. तर असा चुना मारून घ्यायचा. ह्या चुन्यानं काय होतं की जे भिंतीवरचं रोगजंतू असतात तेही पूर्णपणे नष्ट होतात. आणि नष्ट झालं की आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीला प्रादुर्भाव होत नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा आपल्या या फार्मवर परिणाम होत नाही. तर मित्रांनो, ह्या गोष्टीवर एक लक्ष द्या. तर आता हे पूर्णपणे मारलेलं आहे, तर तुम्हाला आता आतील बाजूही दाखवतो मी कसा मारलेला आहे. तर मित्रांनो, हे करायच्या अगोदर शेड पहिल्यांदा स्वच्छ लोटून घ्यायचं. जर समजा तुमच्याकडे फरशी वगैरे असेल, कोबा असेल, तर धुवून घेतला तरी चालतोय. किंवा याच्यानंतर
धुवून घ्यायचा पहिली गोष्ट, आणि मग टाकायचं, म्हणजे काय होतं घाण चिटकत नाही. आणि परत न लय जर अडचण असेल, लवकर करायचं असेल, तर तोही परत झाडून घ्या किंवा पुसून घ्या किंवा धुवून घ्या. या गोष्टी तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, शेळी पालन करायचं म्हणलं तर या दोन तीन गोष्टीवर लक्ष ठेवा. हा वजन काटा तुम्हाला दिसतोय, तर असे वजन काटाही ठेवायचं एखाद्या फार्मवर. कारण काय होतं, आपल्याला आपल्या शेळ्यांचं वेट गेन होतंय का नाही, त्यांचं सुधारणा होते का नाही, या गोष्टीवर लक्ष द्या. सकाळच्या पहिले चांगल्या प्रकारचा डाएट द्या. तर शेळी पालनातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, तर या गोष्टींवर लक्ष द्या. आणि कदम ॲग्रो गुड फार्म्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला शेळी पालनासंदर्भात काही इतर अडचणी आल्या तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा किंवा आमच्या टेलिग्रामला जॉईन व्हा. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. तो भेटूया नवीन व्हिडिओसह. तो पर्यंत नमस्कार.